म्हणून आम्ही असताना पहिली यादी ही जाहीर करतो आपण. पहिल्या यादीमध्ये एसेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी नंबर 11 रावेर, शमीमा पाटील, 24 मतदारसंघ सिंदखेड राजा, सविता मुन्ने ह्या उमेदवार आहेत. वाशिम 34 मध्ये मीरा किरण डोंगरे ह्या उमेदवार आहेत. 26 मध्ये दामनगाव मेल्वे निलेश विश्वकर्मा आहेत. डॉक्टर अविनाश नाने 87 नांदेड साऊथ, फारुक अहमद 88 लोहा, शिवा नरांगळे 109 औरंगाबाद ईस्ट, विकास रावसाहेब दानगे, कृष्णा माने ही पहिली यादी आणि त्या ठिकाणी जाहीर करतो. त्याच्याचबरोबर भारत आदिवासी पार्टीचे असणारे चोपडा मतदारसंघाचे उमेदवार अनिल जाधव, त्यांचे महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, ते लढणार आहेत. आणि पुरवणा पार्टीचे असणारे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत हरीश मुळके, हे नागपूरमधल्या रामटेक मतदारसंघातून त्या ठिकाणी लढणार आहेत. रामटेक ही आरक्षित जागा नाही, ही जनरल जागा आहे. आतापर्यंत जी मानसिकता महाराष्ट्रामध्ये इतर पॉलिटिकल पार्टीजनी केली होती की आदिवासीने फक्त असणारा आदिवासी मतदारसंघामध्येच लढलं पाहिजे, ही मानसिकता आम्ही या निवडणुकीमध्ये जोडतो आहोत. आणि आदिवासी कॅन्डिडेट हा जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा उभा राहील याची असणारी सुरुवात आम्ही असणार या ठिकाणी केली.